जमावबंदीचे उल्लंघन करू नका, प्रशासनाला सहकार्य करा, स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या, घरातच रहा, सुरक्षित रहा। मुकुंदनगर परिसरात गेली 12 दिवसांपासून कडक हॉटस्पॉट पाळण्यात आला असून या दरम्यान एकही नवीन रुग्ण सापडला नाही। किंबहुना जे आधी सापडले होते त्यांचे रिपोर्ट्सही निगेटिव्ह आले आहेत आणि जे विदेशी नागरिक पॉझिटिव्ह होते त्यांना प्रशासनाने आपल्या निगरानीत ठेवले आहे। त्यामुळे आता अर्थातच मुकुंदनगर परिसर निदान आजच्या घडीला तरी कोरोनामुक्त म्हणण्यास हरकत नाही। दरम्यान 23 तारखेनंतर हॉटस्पॉट क्षेत्रातून मुकुंदनगरला पूर्णतः वगळण्यात यावे आणि दिनांक 21 व 22 एप्रिल रोजी परिसरातील किराणा दुकान तसेच पिठाच्या गिरण्यांना उघडण्याची सवलत देण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना रमजानच्या उपवासाची तयारी करता येईल। गेल्या पंधरवड्यात नागरिकांच्या सहकार्याने एकही नवीन रुग्ण आढळून आला नसल्याने किमान ही सूट परिसरातील नागरिकांना देण्यात यावी। शिवाय रमजानच्या उपवासाच्या वेळापत्रकानुसार मशिदीत अजान पुकारली जाते, त्यामुळे मशिदीवरून अजान पुकारण्यात परवानगी द्यावी अशी मागणी पत्रकार सय्यद वहाब यांनी प्रशासनाकडे केली आहे। या संदर्भात त्यांनी न्यूज टुडे 24 बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। 20 एप्रिल मुकुंदनगरच्या हॉटस्पॉटचा 11वा दिवस, आज 11व्या दिवशीही मुकुंदनगरची जनता आणि नागरिक कोरोनाशी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सामना करीत आहेत आणि प्रशासनाने दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करीत आहेत। या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले असून या निवेदनाद्वारे हॉटस्पॉटची असलेली 23 तारखेपर्यंतची कालमर्यादा ही कमी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। त्याचं कारण असं आहे की 24 एप्रिलपासून मुस्लिम समाजाचा पवित्र असा रमजान महिना सुरू होत आहे आणि त्या रमजान महिन्याचे उपवास ठेवण्याकरिता 2 दिवसाचा कालावधी त्यापूर्वी त्यांना लागणाऱ्या उपवासाच्या साहित्याकरिता खरेदीसाठी आणि इतर सर्व आवश्यक बाबीसाठी गरजेचा आहे। त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी यांना ही विनंती करण्यात येत आहे की मागच्या हॉटस्पॉटच्या लागल्यापासून म्हणजे मागच्या 9 तारखेपासून ते आत्तापर्यंत एकही नवीन रुग्ण या भागातून आढळून आलेला नाही। त्याचबरोबर सगळ्यात शेवटचा रुग्ण मुकुंदनगरमधून जो आढळला तो आढळला 3 एप्रिलला, त्या 3 एप्रिलला जो रुग्ण आढळलेला आहे त्या रुग्णाचा आयसोलेशन पिरियड संपलेला असून त्याच्या आयसोलेशन चाचणीचा रिपोर्टही लवकरच येईल। त्याच्या आयसोलेशनची चाचणीसाठी रिपोर्ट चाचणीसाठी त्याचे स्त्राव हे पाठवलेले आहेत, लवकरच त्याचा सकारात्मक रिपोर्ट येईल आणि मुकुंदनगर हे कोरोनामुक्त होईल अशी या ठिकाणी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। त्याचबरोबर पवित्र रमजान महिना 24 सुरू होतोय, त्यामुळे या हॉटस्पॉटच्या नियमामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांनी शिथिलता आणावी आणि 22-23 या 2 दिवशी ज्याप्रमाणे महानगरपालिका हद्दीमध्ये लॉकडाऊनच्या नियमामध्ये 2 तासाची शिथिलता आहे त्या शिथिलतेमध्ये जीवनावश्यक वस्तूंची खरेदी नागरिकांना करता येते, त्याचप्रमाणे मुकुंदनगर भागातही ती शिथिलता आणण्यात यावी। कारण आतापर्यंत एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही, कोणत्याही प्रकारची तक्रार नाही आणि असलेले रुग्ण हे अत्यंत सुस्थितीत असून ते आता लवकरच घरी परतण्याच्या वाटेवर आहेत। त्यामुळे आम्ही माननीय जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन, माननीय पालकमंत्री महोदय, CMO ऑफिस यांना सर्वांना या निवेदनाद्वारे आमच्या या मागणीची माहिती दिलेली आहे। आम्हाला अशी अपेक्षा आहे की मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि सर्व नियमाला पाहता माननीय जिल्हाधिकारी साहेब येत्या 2 दिवसांमध्ये या लॉकडाऊनच्या नियमांप्रमाणे आम्हाला हॉटस्पॉटमध्ये 2 दिवसाची शिथिलता देईल अशी आशा व्यक्त करतो। त्याचबरोबर रमजान महिन्यामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये ज्याप्रमाणे अजानची व्यवस्था आहे तशीच मुकुंदनगरमध्ये सुद्धा उपवास सोडण्यासाठी सकाळची अजान उपवास ठेवतानाची आणि ज्यावेळेस आपण उपवास सोडतो त्यावेळेची अजान देण्याची परवानगी या ठिकाणी देण्यात यावी। त्याचबरोबर अजान फक्त मस्जिदमध्ये होईल या ठिकाणी सर्व मस्जिदी या बंद आहेत आणि सर्व नागरिक हे या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून आपल्या घरीच नमाज पठण करीत आहेत। तरी माझी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी अजान देण्यासाठी परवानगी द्यावी। महाराष्ट्र राज्यात इतर जिल्ह्यांमध्ये सर्व ठिकाणी अजान चालू आहेत, त्यामुळे राज्यात असलेल्या त्या नियमांचा अवलंब आपल्या ठिकाणी व्हावा ही पुन्हा एकदा विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणावी आणि 22-23 या 2 दिवशी ज्याप्रमाणे महानगरपालिका हद्दीमध्ये लॉकडाऊनच्या नियमामध्ये 2 तासाची शिथिलता आहे त्या शिथिलतेमध्ये जीवनावश्यक वस्तूंची खरेदी नागरिकांना करता येते, त्याचप्रमाणे मुकुंदनगर भागातही ती शिथिलता आणण्यात यावी। कारण आत्तापर्यंत एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही,
कोणत्याही प्रकारची तक्रार नाही आणि असलेले रुग्ण हे अत्यंत सुस्थितीत असून ते आता लवकरच घरी परतण्याच्या वाटेवर आहेत। त्यामुळे आम्ही माननीय जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन, माननीय पालकमंत्री महोदय, CMO ऑफिस यांना सर्वांना या निवेदनाद्वारे आमच्या या मागणीची माहिती दिलेली आहे। आम्हाला अशी अपेक्षा आहे की मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि सर्व नियमाला पाहता माननीय जिल्हाधिकारी साहेब येत्या 2 दिवसांमध्ये या लॉकडाऊनच्या नियमांप्रमाणे आम्हाला हॉटस्पॉटमध्ये 2 दिवसाची शिथिलता देईल अशी आशा व्यक्त करतो। त्याचबरोबर रमजान महिन्यामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये ज्याप्रमाणे अजानची व्यवस्था आहे तशीच मुकुंदनगरमध्ये सुद्धा उपास सोडण्यासाठी सकाळची अजान उपास ठेवतानाची आणि ज्यावेळेस आपण उपास सोडतो त्यावेळेची अजान देण्याची परवानगी या ठिकाणी देण्यात यावी। त्याचबरोबर अजान फक्त मस्जिदमध्ये होईल या ठिकाणी सर्व मस्जिदी या बंद आहेत आणि सर्व नागरिक हे या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून आपल्या घरीच नमाज पठण करीत आहेत। तरी माझी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी अजान देण्यासाठी परवानगी द्यावी। महाराष्ट्र राज्यात इतर जिल्ह्यांमध्ये सर्व ठिकाणी अजान चालू आहेत, त्यामुळे राज्यात असलेल्या त्या नियमांचा अवलंब आपल्या ठिकाणी व्हावा ही पुन्हा एकदा विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।